पहिला चेंडू इथं मात्र सीमापार जातोय आणि चौकार आणि खातं उघडलं जातं. इथं मात्र आपण पिसुली संघाचं आणि गडेचं देखील खातं उघडलं जातं. धावसंख्या धावफलकातील 4 धावा आपण पाहू शकता. तर पुणे त्या गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकता. या वेळेला शिवदास गोलंदाजी मार्गवर लेफ्ट हँड ओर तिकडे मार्गतोय. चेंडू ऑन साईडला हुक करायचा होता. इथे मात्र लिडिंग घेतलं जेल सुटतो. इथे मात्र कदाचित सूर्याची किरण डोळ्यावर आली असतील. इथे मात्र एक सोपा झेल सुटला जातोय. 30 सर्कलमध्ये शॉर्ट टाकून स्क्वेअरला रिझनमध्ये आणि जीवदान मिळतं. इथे मात्र गणेशला एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. पिसुरी संघाची 5 धावसंख्या आपण पाहू शकता. तर सायगेला फलंदाज नरेशला आपण पाहू शकता. नरेश पाटील एक अतिशय आक्रमक असा फलंदाज आहे. पाहिजे तर कशाप्रकारे फलंदाजी करतोय. सलामीला आलाय. ऑन साईडला क्षेत्रशन शॉर्ट फाईन लागला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लागला. क्षेत्रशन मिड विकेटला क्षेत्रशन आपण पाहू शकता. तर एक क्षेत्रक्षण आपण लॉंग ऑफला पाहू शकता. तर ते सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला क्षेत्रक्षण थर्डमॅन पॉईंट कवर्स एक्स्ट्रा कवर. हा चेंडू आल्या स्विफ्टली टायमिंग आपला इथे मात्र ओळख सिद्ध करतोय आणि चेंडू सी मार्शा बाहेर यावेळेला धाडतोय षटकार. बघा नरेश आल्या आला षटकाराने आघात करतोय. खात उघडतो ही ओळख आहे नरेश पाडीलची आणि चेंडू मिडविकेट सीमारच्या बाहेर लँड करतो. या वेळेला धाडतोय षटकाराने खात उघडले. धावसंख्या धावफलकाती 11 धावा पिसुरी संघाची. दोन्ही संघ एकमेकांसोबत प्रथमच सामना खेळत आहेत. त्यामुळे एकमेकांची जमेची आणि चुकीची बाजू माहिती नसणार आहे. पुणे त्या गोलंदाजी मार्गवर शिवदास लेफ्ट उर्दिकडे मारा करतोय. चेंडू बॅकपटा जातोय. स्क्वेअर कट करतो. इथं मात्र फेकी अचूक येतं. एक धाव पूर्ण करतो. पाचशे दुसरी धाव पूर्ण करतो का. इथे मात्र दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये आपण नेहमी सांगतोय जर तुमचं क्षेत्रक्षण चांगलं नसेल तर तुम्ही मात्र विजयाला मुकाल. क्षेत्रक्षणाला चुकाल तर विजयाला मुकाल. तुम्ही चांगलं क्षेत्रक्षण दाखवत नाही इथं मात्र सुद्धा स्पोर्ट्स पिंपला संघ. कारण हाय स्थानिकचं क्षेत्रक्षण दाखवावं लागणार आहे. जर तुम्ही चुका केल्या तर विपक्षी संघ त्या चुकीचा फायदा घेईल आणि एकचे रूपांतर दोन धावेत करेल. पुढे तर शिवदास गोलंदाजी मार्गवर लेफ्ट हँड ओर्धकट मारा करतोय. पंचांच्या भूमिकेत धर्मे वर्माला आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम कल्याण. हा चेंडू ऑन साईडला स्विफ्टली टायमिंग चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी गुड शॉट. साई बाबाचा अनंत भक्त आपण बघतो गावोगावी. आणि इथं मात्र नरेशच्या बॅटमधून दोन षटकार बघायला भेट आहेत. धावसंख्या धावफलकात 19 धावा आणि नरेश पोचतो 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा. खूप चांगली फलंदाजी करतोय. तर नरेश यासाठी जाणला जातोय. ताकद खूप लावतो षट फटक्यामागे. शिवदास गोलंदाजी मार्गवर टाकला नरेश. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला स्विफ्टली टायमिंग. क्षेत्ररक्षक फक्त चेंडू किती लांब जाऊन विसरतो हे पाहतोय. आणखीन एक दर्जेदार दमदार खणखणीत षटकार. चांगली फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये नरेशने. आपण तो 4 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्या 3 षटकार दाखवले. आपली ओळख सिद्ध करतोय. विपक्षी संघाला आपली दादागिरी पेश करतो. इथं मात्र तपाईचा गोलंदाजी मार्गवर कोण येतो. इथं मात्र पिपलास संघाकडून. चला जरा लवकर पंच रतन मानिलकर आपण जरा थोडं खेळाडूंना थोडी ताकीद द्या. कारण का आपल्याला 20-25 मिनिटाचा अवधी आहे. 25 मिनिटात आपल्याला दरम्यान सर आपल्याला 5 षटकं फेकून घ्यायचे. त्यामुळे खेळाडू जरा सहकार्य करायचा पिपलास संघ. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजक जी पॅनल्टी देतील पंच तुम्हाला मैदानात जी पॅनल्टी घोषित करतील ती तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे. तर गोलंदाजी सचिन सोनवणे साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही सरसं स्वागत करतोय. बघा जे खेळाडू मैदानातून येत आहेत पडद्याच्या आतून त्यांना विनंती करतो. लाईट टेलिकास्ट सुरू आहे. मित्रांनो थोडंसं बाहेर नाही आपण. थोडं सहकार्य करा मित्रांनो. खरं का मी सूचना करतोय पण तुम्ही सूचनाकडे दुर्लक्ष करताय. तर गोलंदाजी मार्गवर संजय येतोय. पंचाच्या भूमिकेत रतन मानेरकरला आपण पाहू शकता. अतिशय चांगले क्रिकेटर पालेगावचे तेवढे चांगले पंच देखील आहेत. तर संजय येतोय. पाहिजे संजय कशाप्रकारे आता गोलंदाजी करतोय. इथं मात्र वैयक्तिक पहिलं सगळं दुसरं टक्कर P2 षटक जोडतोय. सायकेला फलंदाज आपण गणेशला देखील पाहू शकता. गणेशच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. संजय तो गणेश.
चेंडू खूप चांगला होता, खोलवर टप्प्याचा ड्राइव करायचा होता. चेंडू थट्या सर्कलमध्ये आपण येतोय, जोपर्यंत फीड होईल गोलंदाज येऊन शॉर्ट सिलिमिट ऑनला तोपर्यंत आपण येतो. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते, एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 26 धावा बिनबाद. नरेशने खास करून खूप चांगली फलंदाजी केली. जे प्रेक्षक आले आहेत त्या प्रेक्षकांना मात्र आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध केलं, आनंद देतोय आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या पाठीराख्यांना. तर पुणे तर संजय गोलंदाजी मार्गवर आता मात्र 3 क्षेत्रक्षेत्र थट्या सर्कलच्या बाहेर असणार आहेत. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंगर लेग क्षेत्रक्षण, ऑफ साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, थर्डमॅनला क्षेत्रक्षण, बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्रक्षण, डीप कवरला क्षेत्रक्षण, एक्स्ट्रा कवर रिझनमध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. आ चेंडू या वेळेला थोडासा आपण ऑप्शनच्या बाहेर फेकला आहे, खूप वेगवान चेंडू फेकला आहे संजयने. खरं बघितलंय नरेशने फ्रंट फुटर आले होते, आक्रमक पवित्रा धारण करायचं होतं त्यांना, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुणे तर संजय गोलंदाजी मार्गवर आतापर्यंत 2 चेंडू खूप चांगले फेकले आहेत. रिटम ओर तिकडे मारा करतोय मनेरा गाव इनकडून. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडूचा प्रयत्न केला होता. बघा बॅट किती जोराने फिरताना इथे दिसते, बॅटचे पूर्णपणे आवाज आमच्या समोरच्या कक्षापर्यंत येतोय. खूप ताकद लावतोय या वेळेला नरेश, पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते संजयच्या माध्यमातून. संजय राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय, पुढे सरसावले आहे. खूप चांगला फटका बघायला मिळतोय, चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून. जोपर्यंत लॉंगाचं क्षेत्रक्षण येईल चेंडूला फीड करेल, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. पिसोली संघाची प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 27 सुरुवात करा. पहिल्या षटकात बघितलं तर 25 धावा आल्या, या षटकात मात्र संजयने खूप चांगलं कमबॅक केलंय. आमचे गुणलेखक आपण पाहू शकता हर्षद अनंत भोईर, तसेच आपण वेग गणेश जोशीला देखील आपण पाहू शकता. संजय गोलंदाजी मार्ग शकला गणेश. हा चेंडू ऑन साईडला, इथे मात्र खूप चेंडू उंच गेलाय, पायचा क्षेत्रक्षक झेल घेतोय का फलंदाज बाद येतोय. विशाल चूक करत नाही इथे मात्र. नवीन फलंदाज येतो संजय, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण मित्र संजयच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकात 25 धावा, त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी केली. 5 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत, फक्त 2 धावा आणि एक महत्त्वपूर्ण सफलता देखील प्राप्त केली आहे. कमबॅक कसं असतं हे दाखवून दिले संजयने. नवीन फलंदाज येतो संजय, सायकेला फलंदाज नरेश पाटीलला आपण पाहू शकता. खूप चांगली गोलंदाजी केली इथं मात्र संजयने. संजय गायकवाड खूप चांगली गोलंदाजी करतोय इथे मात्र, खरं कमबॅक करायची गरज होती, तो कमबॅक करून दिलाय. हा चेंडू या वेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. डायरेक्ट हिट, बिग विकेट इथे मात्र सांघिक यश मिळतं आणि नरेशला मात्र परतावं लागतंय. खरं नरेशनी जर बॅट ग्राउंडिंग केली असती कदाचित धावबाद झाला नसता, पण इथे मात्र सांघिक यश मिळतंय आणि षटक संपतंय, वाजवी षटक संपतंय. संजय गायकवाड टाळून जाऊ दे या षटकासाठी, 2 धावा दिल्या आहेत आणि 2 सफलता प्राप्त झाल्या, एक सांघिक यश आणि एक फलंद आपण झेलबाद होतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या फक्त आणि फक्त 2 गडी बाद 27. कारण पहिल्या षटकात 25 धावा, त्यानंतर मात्र 2 धावा आल्यात. यस ऋषी क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी कौतुक करावं तेवढं कमी आहे.
दोन यश प्राप्त झाले, एक सांघिक यश आणि एक फलंदाज झेलबाद झालाय. अनंत येतोय तो गोलंदाजी मार्कवर. तसं ऐकायला फलंदाज आपण पाहू शकता सुनीलला आपण पाहू शकता. संघ नायक आहे, पाहिजे कॅप्टन इनिंग खेळतो का इथं. मात्र तर अनंत गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला वसार एंडकडून. आ चेंडू इथे मात्र खूप उंच गेलाय, पायच्या लांबी कमी होते यावेळेला. क्षेत्रक्षक येतो मिडविकेटर वरून, झेल सुटतो इथे मात्र. जीवदान मिळत सुनीलला, दोन धाव मिळतात आपण इथं पिसरी संघाला. धाव संख्या धाव फलका आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. तसेच बुधाजी जोशी साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावर स्थान पण नवायचंय. सुनीलला जीवदान मिळतंय, कारण पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मिडविकेट रिजन मध्ये झेल उडाला होता इथं मात्र, तर झेल ड्रॉप होतो इथं मात्र. पुढे ते अनंत गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओर तिकडे मारा कर, राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू अतिशय सुरेखा ड्राय बघायला मिळते, चांगला क्षेत्रक्षण होतं तटीय सर्कल मध्ये. एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला. तर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 30 धावा. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मारकर, अनंत खूप चांगली गोलंदाजी करतोय. सायकल फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू संजय पाटीलला आपण पाहू शकता. पाहिजे संजय पाटीलला आता मात्र खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. ती गुणवत्ता ताकद क्षमता आता पेश करावी लागणार आहे संजय पाटीलला. अनंत गोलंदाजी मार्कवर, चेंडू खूप वेगवान होता. बघा पडल्यानंतर किती वेगाने चेंडू निघून जातो इष्टेक्षकडे. निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकात बघितलं तर धावा आल्या होत्या आपण म्हटलं तर शिवदासच्या 25. संजयने चांगली गोलंदाजी केली, दोनच धावातल्या. आता मात्र अनंताला, अनंत देखील खूप चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 धावा दिल्यात. तर अनंत गोलंदाजी मार्कवर, आता मात्र एंड बदललाय. राईट आर्म ओर देखील मारा करतोय वसार एंडकडून. हा चेंडू ऑन साईडला भिरकावलाय, टायमिंग चांगलं होतं का पाहिजे यावेळेला. टायमिंग चांगलं होत नाही, लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक येतोय इथे मात्र. झेल कन्वर्ट करतोय आणि इथे मात्र संजयला मैदान सोडायला लागतंय. अनंताला मिळणारी पहिली सफलता. अनिश्चितता खेळले. पहिल्या षटकात 25 धावा, त्यानंतर संजयला, संजयने 2 धावांचं षटक फेकलं, 2 यश मिळून दिले. एक सांघिक यश झेलबाद, तर मात्र अनंताला, अनंताने देखील एक यश मिळून दिलंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 3 धावा दिल्यात. तर गडीबाद झाले तर आपण म्हणले तब्बल विचार केला तर 3 गडीबाद. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नरेश होता तेव्हा वाऱ्याच्या वेगाने धावायचं होतं, पण आता मात्र संघर्ष करावा लागतो या पिसुली संघाला एक एक धावेसाठी. तर नवीन फलंदाज येतोय मनोज, तर स्ट्रायकरला फलंदाज असणारे संघ नायक कॅप्टन, इनिंग खेळावी लागणार आहे सुनील भोईरला. तर अनंत पुणे त्या गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ करतोय, क्षेत्ररक्षक येतोय तिथं मात्र. अप्रतिम झेल पकडला जातोय. मयूरने काय झेल पकडलाय, मयूर मस्केने इथं मात्र अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. बघा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय, काय गोलंदाजी करतोय अनंत. पहिला चेंडू होती 2 धावा, दुसरा चेंडू होती 1 धाव, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू विकेट, पाचवा चेंडू विकेट. तर पायचा हॅट्रिक घेतोय का अनंत या स्पर्धेतील. आपण दुसरी हॅट्रिक नोंदवतोय का किशोर मडवीने. आपण म्हणतो या स्पर्धेत पहिली हॅट्रिक नोंदवली इथं मात्र. 2 गोलंदाजांना या आधीच्या सामन्यामध्ये संधी आली होती. अरविंदला देखील संधी आली होती. आपण तर सतीशला देखील संधी आली होती. चेंडू बॅकपॉटर जातोय, स्क्वेअर कट करतोय. खूप चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतोय, पण चेंडू अधिक वेगाने सीमा पार जातोय. चौकार.
तो याच दरम्यान अमित साखरे यांचा सत्कार करतील. रवी यांना विनंती करतो आपल्या शुभाशयांचा सत्कार करायचा आहे. अमित साखरे यांचा देखील सत्कार करतो. मी रवी यांना विनंती करतोय आपल्या शुभाशयांचा सत्कार करायचा आहे. रवी जोशी खूप चांगले क्रिकेटर आहेत. रवी जोशी अमित साखरे यांचा सत्कार केला जातोय. रवी जोशी यांच्या शुभ हस्ते अमित साखरेचा सत्कार केला जातोय. खरं महाराष्ट्राची परंपरा आहे. अतिथी देव भव पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. 34 धावा आपण पाहू शकता. गडी बाद झाल्यात. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की पहिल्या षटकात 25 धावा आल्यानंतर 34 धावा झाल्यात आणि गडी बाद झाल्यात तब्बल 4 गडी बाद. तर अरविंद भोईर यांना विनंती करतोय व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील सरस स्वागत असणार आहे. तर सचिन सोनवले आमचे नेरळचे मान्यवर आहेत. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळी संघाचे सपोर्टर यस निलेश. तर तीन षटकाच्या समतेत धावसंख्या धावपळ 34 धावा आपण पाहू शकता. तर सायकलला फलंदाज आपण पाहू शकता निखिल. एक भारी भक्कम शरीराचा खेळाडू तर गोलंदाजी मार्गावर संजय. चेंडू बॅकफुटवर गेलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. जगन वाकडे साहेब यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहता. स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक 2019 संजय. आ चेंडू इथं मात्र बॅकफुट गेला. स्क्वेअर कट केलाय. चेंडू हवे ते या वेळेला कवरचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय. एक धाव इथं मात्र पूर्ण केली आहे. 2 धावा झाल्या असत्या मानस होतं पण धाडस नव्हतं. इथं मात्र 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. आपण आता पिसिवली संघाची 35 धावसंख्या गडी बाद झाल्या. तब्बल विचार केला तर 4 गडी बाद 35 धावसंख्या पहिल्या षटकात 25 धावा. त्यानंतर काय गोलंदाजी केली संजयने. तोच संजय आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. आता देखील खूप चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 2 चेंडू फेकले आहेत. 1 धाव दिले. तर सायकलला फलंदाज आपण पाहू शकता मनोज. जर एक चौकार दाखवलाय तो मनोज. आता पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करतोय संजय. राईट आर्म ऊर्तिकडे मारा करतोय. आ चेंडू फ्रंट फुटवर आले होते. कवरच्या रिझनमधनं चेंडूला काढायचं. ड्रिल करून दाखवत आहेत कशाप्रकारे चेंडूला काढायचं. तर चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला भेटते सुजिता स्पोर्ट्स पिंपलास संघाच्या माध्यमातून. खास करून संजयचं मी कौतुक करेल. काय गोलंदाजी केली पॉवर प्लेमध्ये संजय. राईट आर्म ऊर्तिकडे मारा करतोय. फुल टॉस आहे. टायमिंग चांगलं होतं यावेळेला. गॅपमधनं चेंडू जातो यावेळेला. पंचांचा इशारा तो चेंडू सीमार्श बाहेर लांडतो. षटकार. करतो इथं मात्र दोन षटकार आले आहेत. मी तर म्हणजे उपयुक्त षटकार आले आहेत मनोजच्या बॅटमधून. संख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 47 मनोज आपण पाहिले. तर 4 चेंडूंचा सामना करतोय. तब्बल 16 धावा कुटतोय. काय फलंदाजी करतोय इथं मात्र. उपयुक्त फलंदाजी करतोय. खरं गरज होती तेव्हा मात्र संघाच्या मदतीला धावून आलाय. तर संख्या धावफल कधी 47 धावा. आणि संजय ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली त्या संजयवर मात्र अटॅक करतोय संजय. राईट आर्म ओर्तिकडे मारा करतो स्ट्राईकला मनोज.
हा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा लॉप करतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र जेल सुटतोय. एक धाव कंप्लीट केली जाते, पाहिजे दुसरी धाव पूर्ण करतोय का? दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहे. दोनने धावसंख्या वाढते, धावसंख्या दहा फलक आपण पाहू शकता. या वेळेला 49 धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर. तर संजयचा विचार केला तर संजयने या षटकात धावा दिल्या तब्बल 15 धावा दिल्या आहेत. तर दोन षटकाचा विचार केला तर संजयने धावा दिल्या तब्बल, विचार जर केला तर 17 धावा दिल्या आहेत. आणि आपण इथं एक गडीसुद्धा बाद केला आहे आणि एक सांघिक यश देखील लाभलं आहे. तर चार षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना पिशवी संघाची चार गडी बाद, धावसंख्या दाखवलं 49 धावा. अंतिम षटक आता मात्र पाहायचं कशा प्रकारे इथं मात्र फलंदाजी केली जाते. तर धावसंख्या धावफल कधी आपण बघू शकता 49. मनोजने विचार केला तर मनोजने आपल्या संघासाठी धावा कुठल्या तब्बल 18 धावा. पाच चेंडूमध्ये जरा टाय होऊन जाते मनोजसाठी. खूप चांगली फलंदाजी करतोय, संघाला मजबूती देतो इथून मात्र. तर सायकेला फलंदाज आता मात्र निखिल पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करतोय. बॉडी लँग्वेज खूप स्ट्रॉंग आहे. जर मन आपण तर निखिलच्या बॅटमध्ये चेंडू आला तर नक्कीच षटकार बघायला मिळतील, लांब षटकार बघायला मिळतील. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला सुजाता स्पोर्ट्स पिंपलास संघाकडून. विशाल येतो इथं मात्र अंतिम षटक, स्लोगरचा षटक, खानामारीचा षटक. पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी केली जाते. ऑनसाईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता, मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, बडी लॉंगरला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. तर एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता थर्ड बॅन, एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता गली रिजनमध्ये, डीप कवरला एक एक्स्ट्रा कवरला क्षेत्रक्षण. चेंडू ऑन साईडला पुल केला आहे, ताकद थोडीशी कमी पडते. चेंडू जातो मिड विकेटला, क्षेत्रक्षक येतोय जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. इथे मात्र दोन धावा पूर्ण केले तर दोनने धावसंख्या वाढते. धावसंख्या दहा फल कधी आपण पाहू शकता 50 कंप्लीट. टाय होऊन जर आपण पिसवली संघासाठी कारण का खूप चांगली फलंदाजी केली जाते. यावेळेला नो स्ट्राईकला आपण होतो मनोज आहे, मनोजला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. निखिलकडे देखील कुवत आहे, धमक आहे, ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ती पेश करावी लागणार आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर रेटम उर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळतोय. गॅप मधनं चेंडू निघून जातोय यावेळेला, वडी स्लोगन लॉगनच्या मधनं चेंडू निघून जातोय. सीमा पार चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकतो 55 धावा. निखिल देखील आपली गुणवत्ता पेश करतोय. आता मात्र आपण बघितलं तर चार चेंडूमध्ये आपल्या संघाची 7 धावा कुटतोय. चेंडू पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 56 धावा. अब तक 56 चार गडी बाद. अजूनही चेंडू बाकी त्या षटकातील विचार केला तर चार चेंडूंचा खेळ बाकी, पण मनोजला मात्र अजूनही स्ट्राईक येत नाहीये. तर विशाल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं वस्त संघाचं 5 षटक घेतोय. वसारेंकडून राईट अप ओर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू खूप वेगवान चेंडू फेकला होता, बघा स्ट्राईक नसणारे असे, बघा डॉट चेंडू असणारे, स्ट्राईक नसणारे असे. तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते, विकेट नाही आहे इथं मात्र. बघा डॉट चेंडू नाही, हा डॉट चेंडू असणारे. खरं स्ट्राईक तुम्हाला कधी रोटेट करता येईल, तर दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडली तर तुम्हाला स्ट्राईक ती रोटेट करता येईल. पण इथे मात्र आपण येतोय निखिल जागेवरती, ते फक्त आपण येतो मनोज स्ट्राईक सोडली होती. तर 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढे तर गोलंदाजी मार्कवर विशाल राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो सायकल. निखिलला आपण पाहू शकता. आ चेंडू या वेळेला आपण म्हणतो शरीरापासून थोडासा दूर ठेवला आहे, फुटवर्कचा वापर होत नाही आहे. खूप चांगली गोलंदाजी, खास करून मी कौतुक करेल या गोलंदाजाचं, कारण का यावेळेला स्ट्राईक मात्र मिळू देत नाही आहे मनोजला. मनोज मात्र नो स्ट्राईकला माशाप्रमाणे तडफडतोय आणि स्ट्राईकसाठी आपण बघतोय संघर्ष करायला लावतोय इथं मात्र निखिलला. तर पुणे तर गोलंदाजी मार्कवर विशाल राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला. निखिल फुल टॉस आहे, टायमिंग चांगलं होतंय. चेंडू मिड विकेट सी इमारच्या पर्यंत लँड होतोय. षटकार. विशालच्या बॅटमधून एक उतुंग षटक आपण बघितले तर निखिलच्या बॅटमध्ये उतुंग षटकार येतोय. तर गरज होती यावेळेला आपण म्हणजे तर षटकाराची आणि तो षटकार मिळतोय. पाहिजे तर अंतिम चेंडू कशाप्रकारे इथं फलंदाजी करतोय की पाहिजे विशाल त्यांना डॉट चेंडू फेकतोय की अजून एक षटकार दाखवतोय. तर मात्र निखिल
विशाल गोविंदाजी मार्ग पर राइट आर्म ओर तिकडे मारा करतोय वसारेंकडून. चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, एकदा पूर्ण केली दुसरी धाव देखील पूर्ण करता येते, मात्र पाहिजे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय का. तीन धावा देखील पूर्ण केल्या जात आहे, तीन ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 65-66 धावांचं लक्ष असणारे इथून मात्र वसार संघ फाईट बॅक करू शकतो. त्याच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे, तर 65 धावा 10 फलकाती लागल्या, 66 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकांमध्ये 13.20 च्या सरासरीने धावा कुटाव्या लागणार आहेत. गडी बाद झाले तब्बल जर विचार केला तर 4 गडी बाद झाले आहेत, 4 गडी बाद 65-66 धावांचं लक्ष. तर आमच्या व्यासपीठावरती नक्कीच आमचे मनोहर बाबा फुलेवरे आमच्यासोबत नक्कीच जॉईंट आहेत, त्यांचा देखील आपण ना शुभ सन्मान घेऊया आपल्या नक्की स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमच्यासोबत अरविंद भोईर देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण ना शुभ सन्मान करूया. माणिक जोशी यांना विनंती की आपण ना शुभ सन्मान करायचा आपल्या व्यासपीठावरती. अरविंद भोईर आमच्यासोबत नक्कीच जॉईंट आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ना शुभ सन्मान करूया. रवींद्र कृष्ण भोईरामचे मान्यवर यांचं देखील शुभागमन झालं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. खूप मोठ्या संख्येने बघतो आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेला मात्र शुभाशीर्वाद देण्यासाठी आपल्या व्यासपीठावरती आपले मान्यवर आवर्जून उपस्थित झाले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. खास करून आमच्या नक्कीच मानेरे गावातील ग्रामस्थांचं सर्व खेळाडूंचं खूप चांगल्या प्रकारचं आम्हाला योगदान. 14 दिवस या स्पर्धेचा सलग 3रा वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते, तर सर्वांचंच नक्कीच आम्हाला सहकार्य खूप चांगल्या प्रकारचं लाभलं आहे. तर सर्व देणगीदारांचं, गावकऱ्यांचं, सर्व खेळाडूंचं जे आमच्या नक्कीच्या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. तर गावदेवी गोट संघ आला असेल तर आपण आल्याची नोंद करायची आहे. आमच्या मान्यवर सन्माननीय जगन वाकडे हे देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत. आमच्या मान्यवर तर पांडुरंग जोशी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करावा. 30 गावचे रामशेठ गायकवाड यांचं देखील शुभागमन झालं आहे, त्यांना देखील विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. खूप मोठ्या संख्येने बघतोय खूप सारे मान्यवर या व्यासपीठावरती या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपल्यासोबत नक्कीच जॉईंट आहेत. तर मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. तर गावदेवी गोट संघ आपण आला असेल तर आल्याची नोंद करायची आहे, कारण का याच्या पुढची मॅच विकी स्पोर्ट्स कुक्स विरुद्ध गावदेवी गोट अशी आपल्याला नक्कीच मॅच पाहायला भेटणार आहे. तर दोन्ही टीम नक्कीच विकी स्पोर्ट्स कुक्स टीम देखील इथं आली आहे. चला ओमकार शेट्टे आपण कुठे असाल तर आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला यावं लागेल, कारण का धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत पुढच्या इनिंगमध्ये ओमकार शेट्टे यांना. येस बालू पाटील. तसे आमचे ज्येष्ठ खेळाडू शिवाजी भुईर यांचं देखील ते शुभागमन झालं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. तर गोट संघ आपण आला असाल तर आल्याची नोंद करायची आहे. त्याच्यानंतर पिंपलास गावातील कोणी मान्यवर आला असेल तर आपण देखील व्यासपीठावरती या. तर दुसऱ्या बाजूने पिशेवली क्रिकेट संघ आहे, पिशेवली गावातील कोणी ग्रामस्थ, पिशेवली अडवली ते कोणी ग्रामस्थ आला असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती या रंगमंचावरती आपल्याला यावं लागेल. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. तुम्हाला नक्कीच या स्पर्धेमधले आम्ही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ब्लॅक तर ब्लॅक ट्रॅक असतील, व्हाईट तर व्हाईट ट्रॅक असतील, याची आपण दखल घ्या. मॅच सुरू झाल्याच्या नंतर मात्र कोणीही खेळाडू मात्र आतमध्ये जाणार नाहीये, कारकत नाहीये. तर मॅच आपण स्टार्ट करूया. सामना जेव्हा सुरू होईल आपण ऐकूया ओमकार शेट्टे यांचं धावतो समालोचन. तर थँक्यू राहुल आणि बाळू पाटील. तर टार्गेट इथे मात्र भरपूर मोठं लावलं गेलं, तब्बल 66 धावा
आणि सामना इट इज सुरू होतोय ऑन स्ट्राईक. सचिन म्हस्के नॉन स्ट्राईकला विशाल. पहिलाच बॉल फटका फसला, चेंडू उंच जातो हवेमध्ये, डाऊन द बॉल फील्डर, इथे मात्र जेल मिस झालाय. तर सचिन म्हस्केचा सोडलेला जेल मॅचमध्ये उपद्रव घडून आणू शकतोय. गोल्डन डकचा इथे शिकार होणार होता बॅट्समन सचिन. आता इनिंगच्या पहिल्या बॉलवरती जो बॅट्समन बाद होतो त्याला रॉयल डक असं देखील म्हटलं जातं. इथे मात्र मिळतंय जीवनदान आणि पाहिजे त्याचा किती फायदा उचलला जाईल. तर नक्कीच कुकसेचे म्हणजे सतीश पाटील आले असतील. तर या मंचावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत. इथे मात्र विशाल ऑन स्ट्राईक, भरपूर वेगानं बॅटचं तोंड इथे उघडलं जातं. मग चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही आहे आणि तो बंद मिती आहे. एक सिंगल बॅट्समन विशाल म्हस्केला. ते दोन्ही फलंदाज दोन षटकं जरी मध्यमध्ये थांबले तरी नक्कीच एक चांगला स्टार्ट इथनं मिळू शकतोय. गोलंदाजीमध्ये भरपूर अपयश आलं, मग ते फलंदाजीमध्ये काहीतरी करावं लागेल सचिन आणि विशालला. राऊंड विकेट अकूट डब्याचा बॉल फटका भरपूर चांगला आहे. वीरेंद्र सेहवाग स्टाईल चेंडू सर पाठवला डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जोपर्यंत चेंडू कवर करून फेक केला जातोय तोपर्यंत इथे मिळत आहेत दोन धावा. तर तालमेल इथे ठेवावा लागेल दोन्ही बॅट्समनला, कारण तिसरी रन देखील इथे पूर्ण केली जाऊ शकत होती. मात्र लक्ष नव्हतं. विशाल नॉन स्ट्रायकर एंडला खेळत आहेत, तर स्ट्रायकर एंडला सचिन. दोन फिल्डर आहेत डीपमध्ये, एक लॉंग ऑन आहे एक ऑन साईडला मिड विकेट. संजय पाटील राऊंड विकेट. पुन्हा एकदा अकूट डब्याचा बॉल ऑन साईडला पुल करायचं होतं चेंडू अलॉंग द कार्पेट डीपमध्ये, तो बंद मेल फक्त अजून एक सिंगल. तर 66 लक्ष आहे, कमीत कमी 12 बॉलमध्ये तुम्हाला 30 तरी यायलाच हव्यात पी वन पी टूमध्ये. नंतर 18 चेंडूमध्ये 36 12 सरासरी तुमच्या समोर असेल. तर कॅल्क्युलेशन क्रिकेटमध्ये भरपूर इम्पॉर्टंट असतं, तर मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन इथे ठेवून नक्कीच माइंड गेम प्रेझेंट करावा लागेल विशाल म्हस्केला. इथे फटका चांगला आहे, लेग ग्लान्स करतायत आउट विथ फास्ट, ते चेंडू ट्रॅव्हल होतं डीप लॉंग लेग सीमारेषा बाहेर. विशाल म्हस्केच्या बॅटमन आलेला हा पहिला संघर्षमय चौकार टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपळासाठी. आमचे बालू भाईचं नाव गाय रायगड ठाण्यामध्ये. ते गोलंदाज इथे सज्ज होतील संजय पाटील. ते धावांना थोडासा वेग येतोय चौकार आल्यानंतर. इथे फटका भरपूर चांगला आहे बॅक टू द बॉल, क्रिकेट मधला सर्वात सुरेख सर्वात देखणा फटका ब्रँड ऑफ विशाल म्हस्के. चेंडू जातो लॉंग ऑन सी मारेशा बाहेर, सलगचा दुसरा चौकार विशालच्या बॅटमधनं आणि धाव फलक पी वन च्या खेरीस तब्बल 13 धावा. स्कोर कार्ड वरती शान होता तू माने रे गावची, शान होता तू माने रे गावची, गावात माने शान होता तू माने रे गावची, गावात माने. लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान, लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान, लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. क्रिकेट एक असा खेळ आहे जिथे नक्कीच अपन डाउन्स तुम्हाला पाहायला मिळतात. कारण आता जर अहमदाबाद चषकातली एक मॅच पाहिली तर फक्त 29 धावा नक्कीच टीम हे दुटणीला 5 षटकामध्ये पूर्ण करायचे होते आणि 8 धावेनं डायगर्स संघानं 29 धावा रोखताना सामना जिंकला. तर हे आहे क्रिकेट, 28 बनवताना डायगरचे 9 गडी बाद झाले. तर हे दुटणे संघाला नक्कीच 29 धावा करताना 5 विकेट नक्कीच गमवत फक्त त्यांनी केल्या 21 धावा. तेच ते क्रिकेट आहे जिथे कधी 100 देखील पार होतात तर कधी 30 चेंडूमध्ये 30 पार करणं हे देखील भरपूर कठीण असतं. तर भरपूर शुभेच्छा देऊ आपण टीम डायगरला, चेन्नईचा ऐतिहासिक विजय संपादित केला. इथे फटका चांगला आहे, जेल कोणाचा सोडलाय हे इथे सांगतोय सचिन म्हस्के. चेंडू जातो स्वीपर कवचच्या वरनं सीमारेषा बाहेर 4 रन. थँक्यू डीजे शालिक जोशी यांचं देखील इथे शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरशी स्वागत आहे.
खूप सारे मान्यवर आपल्या वास्तव्यावर नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तर मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. अनेक मान्यवर सातत्यानं मंचावरती येत आहेत. त्याच्यामध्ये सुनीलवरती चढवला हल्ला स्वागत केले चौकारांना. पुन्हा एकदा मात्र दिल स्कूप इथे करायचं होतं. तर सर बॅटना धावा भरपूर चांगल्या येतात. तर इथे मात्र गरज आहे टीम पिसवलीला एखादा ब्रेक थ्रूची, कारण जी बॅटिंग केली पहिल्या सेशनमध्ये फलंदाज नरेश पाटील एक धमाका त्याच्या बॅटमन राहिला. मनोज माळी आणि निखिल माळी सर्वांनी चांगलं प्रदर्शन दाखवत असताना 66 टार्गेट लावलंय. तर पाहिजे त्याचा फायदा किती उचलेल संघ पिसवली. पुन्हा एक दाखवू डब्याचा बॉल गॅपमध्ये खेळलेत मिड विकेटला फिल्डर नाही आहे. मध्ये जोपर्यंत डीपमधनं लॉंग ऑनवरनं संजय पाटील येतील तोपर्यंत नक्कीच आपला दर्जा आपला स्टँडर्ड इथे दाखवलाय संजय पाटीलनं. तर हा खेळाडू नेहमीच एक महत्त्वपूर्ण भूमिकेचा राहिलाय टीम पिसवलीसाठी. तर इथे अजून 2 धावा आणि भरपूर चांगली पार्टनरशिप इथे बिल्ट होती आहे. तर सुरुवातीला पण एक प्रेडिक्ट केलं होतं की 12 बॉलमध्ये जर 30 आल्या तर नंतर मात्र पिंपासला थांबवणं थोडंसं कठीण आहे, कारण फिनिशर देखील आहेत या टीममध्ये फलंदाजांचा तुफकान आहे. तर मग इथे त्याच अनुषंगानं वाटचाल करतोय सचिन म्हस्के. पुन्हा एकदा चेंडू जाईल डीपमध्ये, इथे थोडेसे फंबल झालेत. भरपूर वेग घेतला फिल्डरनं, फेकी जोपर्यंत येईल ऑन कीप थोडासा फ्लाइंग थ्रो इथे आलाय आणि अजून 2 धावा सचिन म्हस्केच्या बॅटमनं. तर पिंपळास म्हटलं तर भरपूर प्रेम हे सर्वांनीच नेहमीच दिलं. सुजाता स्पोर्ट्स पिंपळाशी टूर्नामेंट आम्ही पहिल्यांदा कव्हर केली आणि अनेक जीवाबाबाच्या नात्यामध्ये तयार झाले. आमचे आकाश घरत असतील, श्यामशेट घरत असतील, ते देखील या मॅचचा आनंद घेत असतील. तर त्यांच्या वतीनं देखील हार्दिक शुभेच्छा दोन्ही टीम्सला. अखूट डब्याचा बॉल हुक करायचंच होतं, प्रयत्न फसलाय. चेंडूचा तो निर्धाव कम बॅक करतोय गोलंदाज सुनील कॅप्टन ऑफ द टीम. द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका एका बाजूनं विशाल म्हस्केला देखील दाखवावीच लागेल, कारण इथे तुम्ही दूरवरून आलात, तुमची स्वप्न मोठी आहेत, तुमच्यासमोर टार्गेट मोठं आहे, तर कामगिरी देखील मोठी करावीच लागेल. पुन्हा एकदा चेंडू बीट होत आहेत सचिन म्हस्के. ज्या फलंदाजाच्या बॅटमनं 2 चौकार आले आता त्याच फलंदाजाला 2 चेंडू एका जागेवरती देखील थांबवलाय. आणि पावरप्लेच्या 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. टीमची टोटल फलकावरती आत्तापर्यंत 21 धावा तर भरपूर मागे पडलाय संघ. सुजाता स्पोर्ट्स पिंपळास कंटुमाला करायच्या 66 धावा तर आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी तुम्हाला करायचे 15.00 सरासरीनं तब्बल 45 धावा. साऱ्या गावाचा तू अभिमान, तान बोलते ती तुला मान, माने घराची होती तुझ्यान, भल्या भल्यांची दुखते मान, मतो क्रिकेट क्लब माने रे, मतो क्रिकेट क्लब माने रे, सामने हरवती नावान, लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान, लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. भरपूर मेहनत करायची आहे या एंडनं. धावा भरपूर बनत आहेत ज्यावेळी वसारेंना गोलंदाजी केली जाते. तर आता 18 बॉल आहेत, 45 करायचे. ते काही मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय. आपली वेगळी स्वतःची सावलीसुद्धा मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय. तर मग इथे तडजोड करावीच लागेल, फायटिंग स्पिरिट दाखवावंच लागेल. टीम पिंपळास आणि त्यांच्यासमोर खेळ करणारा संघ तुम्ही पाहता पिसवली. तर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत सागर भोईर. तर समोर विशाल या मॅचमध्ये जो कायापालट घडू शकतोय. पहिलाच बॉल विशालसाठी पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आहे इथे, मात्र बॅट्समन बीट होत आहेत. तर भरपूर चांगले निर्णय तुम्हाला पाहायला मिळतात. नक्कीच आमचे अंपायर असतील मुख्य पंचांच्या भूमिकेत. धर्मेंद्र सरना तुम्ही पाहता स्क्वेअर लेगचे पंच आहेत. क्रिकेट जगताचं एक भरपूर चांगलं नाव पालेगाव, जिथनं मनीष कोळेकरला तुम्ही पाहता, पांड्याला पाहता, त्याच गावातून बिलॉंग करणारे रतन मानेरकर नक्कीच स्क्वेअर लेगचे पंच. तर त्यांच्या खांद्यावरती देखील जिम्मेदारी आहे. मग सागर इथे चांगली सुरुवात करतो टीम पिसवलीसाठी. ओव्हर द विकेट इथे अखो डब्याचा बॉल फटका चांगला आहे विशाल म्हस्केच्या बॅटमनं निघालाय हा ब्लास्ट आणि चेंडू जातो आहे बॅकवर स्क्वेअर लेग सी मारेशा बाहेर षटकार.
तर पहिला बॉल डॉट झाला, नंतर मात्र विशाल इथे षटकार ठोकतोय. तर एकच म्हणेल या फलंदाजासाठी कविवर्य सुरेश भटांच्या चार ओळीच्या निमित्त संघर्ष करण्यासाठी समर्पित राहिलेत. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटली जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अशी अजून भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे की जळले झोपडी अशी अगदी ज्वलंत नाही. रुकण्यास वाट माझी वादळे होती अतूर, पण डोळ्यात जरी गेली धूळ तरी थांबण्यास उसंत नाही. अजून एक चांगला फटका विशालच्या बॅटमधनं, तोपर्यंत मी ती एक सिंगल. तर शेवटचं एक नक्कीच वाक्य शिल्लक होतं त्याच कवितेमधलं, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणं हे मात्र विशाल मस्केच्या पावलांना पसंत नाही. तर मग फाईट इथे करावी लागेल या दोन्ही बॅट्समनला. मी ते एक सिंगल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय फलका वरती 28 ऑन अ बोर्ड 28. अजूनही लक्ष भरपूर लांब आहे. कम बॅक केलंय सागरनं, ऑन स्ट्राईक सचिन मस्के ज्याच्यावरती जिम्मेदारी आहे. इथे लाईन बरबू चांगली आहे, भन्नाट वेगानं चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय. यष्टी रक्षक नरेश भोईरचा वेध घेत असताना बॅट्समन बीट होतोय सचिन. तर एका बाजूनं फाईट करतायत तर दुसऱ्या बाजूनं लढतायत गोलंदाज, आणि दोघांमध्ये रंगणारा हा भरपूर चांगला संघर्ष. तर आता लक्ष भरपूर लांब गेलं आहे. 3 षटकांच्या अखेरीस 30 जावा आणि आता 12 चेंडूमध्ये 36. तर या षटकाचा जर विचार केला, पहिल्या 3 बॉलमध्ये 7 आल्या, नंतरच्या 3 चेंडूमध्ये अजून तुम्हाला 7-7 धावा शोधायच्या होत्या, मग ते तिथे फक्त आणि फक्त 2 जावा आल्या 3 बॉलचा सामना करताना सचिन मस्केच्या बॅटमधनं. सचिनची जर इनिंग पाहिली तर थोडीशी कुठेतरी महागडी ठरली मी या मॅचमध्ये टीम पिंपळासाठी, कारण आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 36 धावेचं लक्ष पूर्ण करायचं टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपळासला. तर दोन्ही ड्रीम ब्रेकर्स आपापल्या टीमसोबत नक्कीच तिथे ड्रिंक ब्रेक्स पाण्याची तहान भागवली जाते. तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल भिवंडी परिसरातील नक्कीच एक बलाढ्य संघ. बबलू पाटील, महेश, मयूर, करण, एक परिपक्व टीम तुम्हाला पाहायला मिळेल. विकी स्पोर्ट्स कुकसे तर त्यांच्यासमोर फाईट करेल संघ गावदेवी घोट. तर 12 चेंडू 36 जावा क्षमता आहे विशालमध्ये. या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा संघ खेळलाय तेव्हा तेव्हा नक्कीच चांगली बॅटिंग केली आहे. डोंबिवली परिसरात विशालनं आजवरचा इतिहास आहे, पण लास्ट इयर
अगरी कोई चषक जर पाहिलं जे आमच्या भाई मात्रांच्या माध्यमातून भरवलं गेलं त्या स्पर्धेचं एकमाव अर्धशतक याच खेळाडूनं झळकवलं होतं. 12 बॉलचा सामना करताना 50वा अडिवली विरुद्ध याच खेळाडूनं ठोकल्या होत्या, सॉरी उंबार्ली विरुद्ध. आणि नंतर अडिवली टीमला तिसऱ्या फेरीमध्ये डॉमिनेट करून नक्कीच मेगा फायनलपर्यंत पोहोचला होता. हा सुजाता स्पोर्ट्स पिंपळास चिंचपाडाच्या मैदानावरती. तर इथे 12 चेंडू 36 कॅप्टन टू कॅप्टन, पहिलाच बॉल फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि इथे चेंडू बॅटवर आला आणि मोहर उमटली, 1 & only 1 षटकार. षटकार आणि चौकार एकच बॅट बोलतीये विशाल मस्केजी. 2 षटकार 2 चौकार आणि इथे मात्र डाव सावरला जातोय, मात्र अजूनही लक्ष भरपूर लांब आहे. 11 चेंडू 30 धावा. तर एकच सांगेल बॅटिंग करणाऱ्या विशालला, आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी तक्रार कधीच करू नका, कारण देव एक असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमीच बेस्ट ॲक्टरलाच देतो. तर इथे उत्कृष्ट कलाकाराची भूमिका साकारायची आहे विशालला. तर कॅप्टन टू कॅप्टन हे चित्र, तर पाहिजे कोणता संघ नायक इथे वर्चस्व गाजवेल, कमबॅक करतील का सुनील. अजून एक फुल टॉस, इथे मात्र एलिव्हेशन व्यवस्थित मिळालं नाहीये, चेंडू जातो मिड ऑनला. दुसऱ्या धावेचा मानस भरपूर वेगानं 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 रन समीकरण इथे पुढे सरकेल 38-38. तर फुल टॉस होता, एलिव्हेशन व्यवस्थित मिळालं नव्हतं, थोडंसं नाराज विशाल असं वाटत होतं की हाईट फॅक्टर जास्त आहे. पंचांचा 9 बॉलचा इशारा कुठेतरी पाहायला मिळेल, मग त्या गोष्टी ते घडल्या नाही आहेत आणि पंचांचा जो निर्णय येईल तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. 10 चेंडू 28 मॅच अजूनही बॅलन्स आहे, नंतर हवेचा एंड तुम्हाला पाहायला मिळेल. मग इथे हवेच्या अगेन्स्ट षटकार ठोकतोय. अजून एका खुटप्याचा बॉल, इथे फटका चांगला आहे, चेंडू जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. एकच नाव सध्या तरी गाजतंय मधाच्या आतमध्ये, विशाल मस्के. 4 रन. अशोक भोईर यांचं देखील शुभागमन झालं आहे आणि त्याच्यानंतर मनोहर भोईर यांचं देखील शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरशी स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट ओमकार शिट्टे. की जनेक मान्यवर सातत्यानं येत आहेत, मध्ये थोडासा महागडा ठरतोय सुनील भोईर. अनुभव भरपूर मोठा आहे सुनील भोईरकडे, मध्ये यंग टॅलेंट आहे. निकीज पिंपळास, निकीज गावाचं विशाल आणि सध्या तरी हे नाव भरपूर चर्चेत राहिलंय. तर 1 षटकार 1 चौकार 9 चेंडू 28 इंडिव्हिज्युअल ठोकले, 300चा स्ट्राईक रेट विशाल मस्के. अजून एक फुल टॉस होता, संधी होती मात्र वेग भरपूर जास्त होता, तर मग विशाल मस्के इथे मात्र बीट होत आहेत आणि इथे कमबॅक केलं जात आहे गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. हेच तर क्रिकेट असतं, गोलंदाज फलंदाजामध्ये रंगणार आहे द्वंद्व युद्ध, जिथे कधी वर्चस्व फलंदाजाचं तर कधी गोलंदाजाचं. अजून एका कुटप्याचा बॉल आणि या मॅची गोल्डन विकेट इथे कॅरी केली जातीये. क्विक रिप्लाय केलाय कॅप्टननं, एका संघनायकाची अर्थातच वाघाची शिकार इथे झालीय आणि फलंदाज बाद होतो. बिग विकेट फ्रॉम टीम पिसवली, विशाल मस्के बॅक टू डग आउट. फलंदाज बाद झाले विशाल आणि हा डाव आता पुन्हा एकदा नक्कीच कोसळलेल्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे पूर्णपणे ढासळला, कारण इथे जो पाया होता तोच मात्र उद्ध्वस्त केला. तर मी विजयाचा कळस चढवणं आता भरपूर कठीण आहे. मात्र राज आलेत इन ॲट नंबर 4, त्याच्या जोडीनं संजय आहे 3 क्रमांकावरती. टीमची टोटल फलकावधी लागली आहे 42, अजूनही तुम्हाला करायचे 24 धावा. चेंडू तुमच्याकडे आहेत 7 आणि 7 बॉल 24 धावेची गरज.
गोलंदाज तैयार। तो इथे कुलवा टप्प्याचा बॉल, एक सिंगल भरपूर वेगाने कंप्लीट करता है, दुसरी धाव बनू शकती है का, यस नकार केला है फलंदाज राजन। तो आता लक्ष्य भरपूर लांब गेलाय, हे षटक जरी धावा आल्या असल्या तरी मात्र तेवढंच महत्त्वाचं देखील राहिलंय, कारण आता बॉल शिल्लक आहेत, येणारे सहा अंतिम षटक आणि जिंकण्यासाठी तुम्हाला करायचे सहा चेंडू आणि या मॅचमध्ये ते विसावा। जर विशाल मस्केचा तो हुक शॉट इथे सक्सेस झाला असता तर चित्र भरपूर वेगळं पाहायला मिळालं असतं। म्हणजे क्रिकेटमध्ये जर तरला मोहित स्थान नाही आहे, विशाल मस्के बाद झालेत तर पाहिजे इथनं पिंपा सांगेल का हा खेळाडू एका खेळाडूवरती डिपेंडेबल नाही आहे, इथनं या दोन फलंदाजांच्या बॅटमध्ये धावा येतील का, की सहा बॉल तेवीस धावेचं मोठं लक्ष असताना गोलंदाज त्याचा बेनिफिट उचलताना टीम पिसवलीला सामना जिंकून देईल का। तर भरपूर सारी चर्चा, भरपूर सारे प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये, थोडंसं दडपण टीम पिंपळा स्पर्धी मध्ये। आपण ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक चांगलं लोकप्रिय संगीत। थँक्यू डीजे। घोट संघाच्या संघनायकाने यायचं आहे, घोट संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी। प्लीज शेवटचे सहा चेंडू बाकी आहेत, लवकरात लवकर आपल्याला टॉससाठी यावं लागेल। पहिलाच बॉल फटका चांगला आहे, मॅच मध्ये ट्विस्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार राज माळी। बाबा का मेला लगा है मेले में आके घूम ले, साई बाबा का मेला लगा है मेले में आके घूम ले, मेले में आके। तो विकेट नंतर टॉस, म्हणजे विकेट कमी गेलेत, तर मी आता जे पाच बॉल शिल्लक आहेत तुम्हाला करायचे 17 तिथे 16, म्हणजे दोन षटकार एक चौकार तरी सामना जिंकू शकतोय, हे प्लस पॉइंट, हे ऍडव्हान्टेज आहे राज माळी। इथन विजयाचा शिल्पकार ठरेल का, तर पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 17। पहिलाच बॉल ज्यावेळी तुमच्या समोर मोठी टोटल असते त्यावेळी सीमारेषेबाहेर जायलाच हवा, तेव्हाच तुम्हाला चान्सेस असतात, तिथे हाफ चान्सेस देखील कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय सक्सेसमध्ये फलंदाज राज माहित्याने ठोकलाय षटकार। इथे लाईन चांगली आहे, यष्टी रक्षक बीट सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी, चेंडू जाते लॉंग स्टॉप रिजनला, सीमारेषा पार बाईकच्या स्वरूपात आलेला हा चौकार। क्या कभी बिन बाती दीपक जलता है, क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है। थैंक यू डीजे। 4-13-12 देवा देखील चालू शकतील, तर एकदा टायमचा गजर व्हायला जवा, ही मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम्ससाठी दोन षटकार मॅच जिंकेल संघ पिंपलास। इथे मात्र लोवा फुल टॉस, फायदा उचलताला नाही आहे, मिती एक सिंगल, समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे, याचंच ते नाव क्रिकेट, लेग बाईकचा इशारा दे धर्मेंद्र सरांच्या माध्यमातून। आणि आता लक्ष उरलंय 3 चेंडू 12-11 धावा देखील विकेटच्या आधारावरती चालू शकतील। तर सुरुवातीला नक्की जे काही चेंडू मिस झाले, नंतर सुनीलनं जे षटक हाताळला, विशाल बाद झाले, तर भरपूर नक्की चढा उतार अप अँड डाऊन्स ज्याला म्हटलं जातं ते या मॅचमध्ये दिसले। मग इथे विजय कोण संपादन करेल, येणारे 3 चेंडू सांगतील। फुल टॉस आहे, भरपूर चांगला फटका, फील्ड आहेत, फायदा उचलताला नाहीये क्षेत्ररक्षकाला, चेंडू जात सीमारेषा बाहेर, अजून एक चौकार आणि आता येणारे चेंडू 2 फलकावरती धावा लागलेत। आतापर्यंत तब्बल स्कोर कार्डवरती 58, म्हणजे 2 चेंडू 8 धावेची गरज आणि 7 धावा देखील चालू शकतील। आधीच चौकार, त्याच्या 4 रन एक्स्ट्रा, इथे मिसफील्ड, इथे 3 रन एक्स्ट्रा आणि समीकरण बदललंय, 2 चेंडू 8 7 धावा देखील चालू शकतील। तर 12 मॅन आम्हाला सांगतात की संजयमध्ये क्षमता आहे, पैसे सिद्ध करतील का, यस। आखू टप्प्याचा बॉल भरपूर उंच जातोय, झेल झाला तर सामना टिपला जाईल, मात्र इथे सेकंड अटेम्प्टला
जेल कैरी झालाय आणि अत्यामत एक चेंडू तुम्हाला 8 धावा कराव्याच लागतील. आई गाऊ दे मी माझी माऊली तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली, उघड उघड दरवाजा लायल काय आरतीची दाईली, उघड उघड दरवाजा. तर एक चेंडू आता 8 करायचेत, 7 देखील चालतील. म्हणजे क्रिकेटमध्ये नो बॉल जर पडला तर तुम्ही एका बॉलमध्ये 7 रन बनवू शकता, त्या व्यतिरिक्त तुम्हाला 7 धावा मिळणं कठीण आहे, कारण सर्वात मोठा फटका फक्त षटकाराचा आहे. मग ते नवीन फलंदाज येत आहेत बंटा रोहन, ते गो टीमच्या कॅप्टनने यायचे टॉससाठी. तर हा रोहन कुठेतरी थोडा लवकर यायला हवा होता. मी माझ्या जिते फलंदाजीसाठी संजय आले, तिथे रोहन जर आला असतं अजून चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. फुल टॉस आहे, एका धावेनं मॅच गमवावी लागली आहे. तर वेल प्लेड टीम पिसवली अँड हार्ड लक सुजाता स्पोर्ट पिंपलास. तर भिवंडी क्रिकेटचं स्टँडर्ड इथे नक्कीच जपलं गेलं. मग तर एका धावेनं 66 लक्ष पार करताना ही स्पर्धा सोडावी लागती आहे. तर गावदेवी घोट टीम इथे दाखल होती आहे. प्रीतम पाटील चेहऱ्यावरती एक वेगळं स्टेज अलीकडच्या काळात झळकताना पाहिला मी इथे. आता टायगर चषक गाजवलं, 32 ग्रामीण संघाच्या माध्यमातून खेळताना 2 लाखाचं प्राईज नक्कीच. ऋषी 11 घोट या नावानं आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट TVS स्पोर्ट्स बाईक ग्रामीण भागातनं मिळवली होती प्रीतम पाटीलनं. तर मॅनी मॅनी कॉंग्रॅच्युलेशन प्रीतम पाटील अँड टीम गावदेवी घोट. तर कॅप्टननं लगेच यायचंय प्रदीप टॉससाठी, सचिन किंवा रोशन सावंगे. तर सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी नक्कीच आपण जाणार आहोत आमचे आदर्श समालोचक आमचे मार्गदर्शक बाळू पाटील सरांकडे. आणि या सामन्याचा मॅन